काल रात्रभर बसून असाइनमेंट केली आणि पहिलाच प्रॅक्टिकल आहे तुझा असाइनमेंट घेतील ना तो म्हणजे प्रॅक्टिकल रूम वगैरे कुठे काहीच माहिती नाही रे मी बघतो मी सांगतो तुला अरे खरंच नको अरे टेन्शन घेऊ ते मी सांगतो अरे अरे एवढं टेन्शन घेतो हे बघ फोर्थ फ्लोअर वर आपले प्रॅक्टिकल रूम आणि लेक्चर्स असतात त्यानंतर सेकंड फ्लोअर वर स्टाफ रूम आहे सो तिकडे तुला बंग बिंग मारायचं झालं तिकडे नको जाऊ ठीक आहे त्यानंतर फर्स्ट फ्लोअर वर ऍडमिन ऑफिस आहे सो ठीक आहे तिकडे काही टेन्शन नाही तिकडे आरामात जा अरे नको टेन्शन घेऊ मी आहे चल कट्ट्यावर जायचं का चल चल अरे काय चाललं कोरानो ऐक ना तू कर ना प्लीज कर ना तू लास्ट टाइम केली होतीस ना अगं कर ना काय एवढं काय त्याचं कर ना प्लीज मस्त कोण आहे चट्टी चट्टी काय चट्टी आल्या लहान पोरांची घेतो रे बरोबर मी इथे तू ओळख करून आता आता नाही मी मधुर आहे आपल्या ग्रुपची टॉपर आहे त्यानंतर हा निखिल आहे आपल्या क्रिकेट टीम मध्ये ही प्राची हा शुभम आपल्या कल्चरल टीमचा हेड आहे आणि हा पार्थ आहे आपल्या फुटबॉल टीमचा कॅप्टन हा हा पण फुटबॉल खेळतो सो तुम्ही दोघे एकदा बोलून घ्या काय मी फक्त बोलून तेव्हा प्रॅक्टिस आहे आणि आपला मॅसेज झाला ना की थर्ड फ्लोअर वरती बंकर घ्यायला जाऊ नको माझ्याकडे जो अटेंडन्स सगळे बिंदास बंकर आणि थर्ड फ्लोअर वरती नक्की जाऊ नको काय मी पण मला काही बोलला नाही सर नाही माहिती मला नाही माहित अजून अरे आपलं कॉलेजचं थर्ड फ्लोअर हॉन्टेड असं म्हणतो कारण तिथे एका मुलीने काही वर्षांपूर्वी सुसाईड केलेली तिथे सहा नंतर तर कोणी फिरकत पण नाही अगदीच जायची इच्छा असेल तर एकटा तर नक्कीच नाही तुला सांगतो लास्ट इयरच्या युवा फेस्टला थर्ड फ्लोअर वरचं डेकोरेशन करत होतो बरं का तर झालं काय रात्रीचे 9:30 वाजले सगळं डेकोरेशन वगैरे झालं निघालो निघाल्यावर मला लक्षात आलं मी माझी चावी वरतीच होई सर मी एकटा गेलो चावी घेतली कॉरिडोरमधनं येत होतं तर माझ्यातलं कोणतरी माझ्या मागामागे येत आहे मी मागं वळून बघितलं ना जरा उठता का समय तिकडचं धाडून घे ना आधी पुढे काय झालं मग काय पाहलो तिकडनं तू काय माहिती का तू तीन नंतर कॉलेज मध्ये पण नसते समजा तुला खोटं आठत असेल ना कधी रात्री काहीतरी घडत त्या मधला आता ते इथेच राहतो जवळच राहतो हा तू येऊन जा रे बाबा एकदा आणि तुझ बघ चले चला रे पोरांनो चला भेटू भेटू कळवतो भेटू भेटू बाय बाय
बघ मी हे वाला म्हणत होतो अगे नाही हे जास्त बरोबर आहे असं वाटत का? अरे बघ ना, काल रात्री मी याच एरियात होतो. बघतो तर काय, कॉलेजचं गेट पण उघडं होतं आणि लाईट पण सुरू होते. काही नसत. नाही नाही, सोहम जे काय म्हणणार त्या दिवशी माझा विश्वास बसलाय रे त्याच्यावर. इथे वेळ घालवत लेक्चरला. ऐक ना, तू लेक्चरला काय चाललीय? अरे नाही, आपण खाऊन घेऊ ना त्यापेक्षा. हो आपण बाहेर गेल्यावर. ए चल ग, येतो ना तू पण? हो आलो. हा चल रे.